धर्मराज काडादींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावं अशी थेट ऑफर पक्षाचे निरीक्षक शेखर माने यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली आहे. श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी हे जर राजकारणात येणार असतील तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावं अशी खुली ऑफर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक शेखर माने यांनी दिली आहे. भारतीय जनता पार्टीने चिमणीचे राजकारण काढून काडादी यांना त्रास देण्याचं काम सुरू केलं आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी साखर कारखाना बचाव समितीच्या वतीनं मोर्चा काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं होतं. यावेळी व्यासपीठावर अनेक नेते मंडळी उपस्थित होती. यावेळी धर्मराज काडादे यांनी आपल्या भाषणात आता आपल्याला नेतृत्व बदलाची गरज असल्याचं बोलले होते. त्यामुळे 2 दिवसांपासून धर्मराज काडादी यांची या विषयावर चर्चा सुरू होती. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक शेखर माने हे सोलापुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, धर्मराज काडादे जर राजकारणात येण्यास इच्छुक असतील तर त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्यामागे खंबीरपणे उभा राहील. दरम्यान निरीक्षक शेखर माने यांनी धर्मराज काडादे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याची ऑफर दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सोलापुरातील धर्मराज काडादी यांनी राजकारणामध्ये सक्रिय व्हायची जर भूमिका घेतली असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचं स्वागतच असेल. सोलापूर शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये अनेक संस्था असलेले आमदार आहेत, माजी आमदार आहेत किंवा राजकारण दथलेले काही लोक आहेत, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शरदचंद्रजी पवार साहेब असो, अजितदादा असो, जयंत पाटील साहेब असो, त्यांना नेहमी मदत केली आहे. कारण ते तरुणांना रोजगार, शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्याचं काम करतात आणि सोलापूरातल्या महत्त्वाचं म्हणजे तरुणांना रोजगार देण्याचं काम ते करतात. त्यांच्या पाठीशी नेहमी पक्ष राहतो आणि काडादींनी जर इच्छा व्यक्त केली असेल राजकारणात सक्रिय व्हायची तर त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत असेल.